मी सुरईच्या वाड्या केल्यात आणि पप्पांना माहितीच नाही मी सुरईच्या वाड्या केल्या, तर पटकन त्यांना इकडे यायच्या आधी पटकन त्यांना एक देते मी आणून. आणि एवढी मस्त झाली ना रिॲक्शन बघा त्यांची. मी आणले तुमच्यासाठी सरप्राईज, तुम्हाला माहितीच नाहीये. सुरईची वाडी गेली, तुम्ही यायच्या आधी मी फोडणी करून देणार होते, पण पटकन तुम्ही यायच्या आधी दिली. परत म्हणताल तुम्ही येताल ना आतमध्ये किचन मध्ये म्हणून. अजून त्याला फोडणी द्यायची. कशी झाली मम्मी, कशी झाली? आंबट ताक, आंबट तिखट. आणि मेन म्हणजे झाली ती बघा सुरईची, मी खाल्ली थोडी म्हणजे. मम्मी कशी झाली? छान. तेच तुम्ही येताल किचन मध्ये म्हणून, तुम्ही किचन मध्ये येताल म्हणून मी पटकन आणून दिली. आता इकडे भरपूर केले दाखवू का? आता मला मज्जा येईल दाखवायला. अरे तू कसं आणली रे पप्पांना? वा मस्त झाली. पण माझे पाय दुखतात म्हणून मी बसूनच केली. नाही गॅस खाली घेतला होता. ओ माय गॉड. हा आता मी तुम्हाला डिश तयार करून आणते. आणि मस्त करा वरती खोबरं वगैरे कोथिंबीर. हो बाय. ओके तुम्हाला मी रेसिपी दाखवलीच नाही कारण की माझं खूप पाय दुखतात आणि दीदी पण तिचं काम चाललंय त्यामुळं. आणि तुम्हाला दाखवते आता मी हे रोल करून, एक एवढा रोल केला आणि मस्त झाली एकदम. हा आणि त्याच्यावर अजून मला हे करायचं, फोडणी करायची आहे, खोबरं वगैरे टाकायचे, अजून ऍड करायचं कोथिंबीर. हा मला जरा वेळाने सांगते काय काय घेतलं ह्याच्यात. आणि पहिले आता मी हा पहिले मी आता रोल करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. ओके सुरईच्या वाड्या झालेल्या आहेत. कसं झालंय दीदी? वाव डॅडी मस्त छान. कसं वाटतंय बघा? असं वाटत सगळ्या खाव्या, सगळ्याच खाव्या. पण काश हे सगळी बाकीचे आहेत ना. आता मी घेऊ काय? घेऊ शकता. आणि अशा हे किती पडलेत बघा लेयर. मस्त एकदम मस्त कोथिंबीर आणि खोबरं. वा लेयर दाखव. वा मला तर मागच्या पेक्षा पण चांगला झाला. हा ना तिखट पण झाल्यात छान. आणि आंबट आंबट पण मध्ये आंबट तिखट थोडस गोड पण लागत असेल तुम्हाला. आता हे स्नॅप टाकते. असे चमकत आहेत कलर, कसे सुंदर दिसत. तुझ्यात ओरिजिनल दिसतोय कलर. संतोष संतोष आमची काय मोबाईल सोडा ना. हो ना कुठली गेली? मस्त झाली झाली ना. थँक्स डॅडी. डॅडी इकडे घेतला ना कॅमेरा. थँक्यू थँक्यू. मी अशा दुकानातलं नाही खाल्लं कधी. दुकानापेक्षा म्हणजे कसं लागतं ते पण नाही माहिती मला.
म्हणजे आपण एकदा काका आलो नाही का मंडेला, तिथे एकदा घेतलं होतं आपण, तशाच येत्या पण एक तर काय तिकडून इकडे आणता येत नाही जेजुरीला, खराब होतात ना तुकडे पडतात. पण हे मस्त म्हणजे आणि ह्याला एवढं असं फास्ट काम करावं लागतं, ते बॅटर जर थंड झालं थोडं तरी वडे पडत नाही, खूप फास्ट मध्ये काम करायला. आता पप्पा हे जमाला तू कितीतरी ट्राय केला. हा ना आता मी सटक्केनी करते म्हणजे पहिले डोका पण आता मस्त करते. आणि आता एकदा मी तीनदा ट्राय केलं होतं लागोपाट पण फेल गेलं होतं. आणि किती पीठ वाया गेलं तर जाऊन दे पीठ वाया. पण आता एवढं काय आता कसर निघली ना त्याची, आता कसर म्हणजे एकदम मग तबक पप्पा मस्त. चलो तुम्ही खावा आता, एन्जॉय, बाय. मानसीने भात केलाय इतका सुंदर झालेला आहे आणि भातामध्ये मला हे फार आवडतं, काय म्हणतात मसूर, अख्खा मसूर त्याने चव छान लागते मस्ताला. आणि तुला मागाशी मी पाणीपुरी पण आणली मानसीला, पाणीपुरी आम्ही आणली असंच तिच्यासाठी आणि थोडीच म्हणजे दोनच प्लेट आणले ना आम्ही. पण हा आम्ही खुश आहे म्हणून आम्ही आणली तिला पाणीपुरी आणि आईस्क्रीम. हा मम्मी पहिले खूप छान करायची भात पण आता म्हणजे करती पण तिला चान्सच नाही भेटत. हॅलो गुड मॉर्निंग, आता झालेला नेक्स्ट डे आणि माझी मस्त अंग झाली आणि आता वाजलेत 9:30 आणि ही आहे पारशी. तिथे थांबली पहिल्यांदाच एवढा उशीर झालाय आम्हाला आंघोळीला. काय नाही ही करती कधी कधी 10 वाजेपर्यंत आंघोळ आणि पप्पा गेले पूजेला त्यामुळे मग मला देवपूजा पण करायची आणि आज आहे लास्ट गुरुवार मार्गशीर्षचा गुरुवार तर आज आहे उद्या पण आणि सगळी तयारी झालेली आहे. फक्त मला आता पूजा करायची आणि आज भरपूर काम आहेत तुम्हाला कळलंच, मला दीदीला मला खूप काम आहेत आणि तुम्हाला दाखवते आता एक स्टेप बाय स्टेप आणि आजच्या गुरुवारची मी पूजा पण दाखवते आणि मला तरी आता 1/2 पाऊण तास लागेल कारण की कहाणी पण मोठी असते आणि दोन्ही पूजा करायच्या त्यामुळे 1/2 तास तरी लागेल. आणि ह्या दोघी सग पारुष्याचे आहेत आणि इथं बसल्या आहेत पारुष्या. माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मी ट्रायपॉड घेऊन जाते आतमध्ये पूजा दाखवायची. आज शेवटचा गुरुवार आहे ना आणि आज उपास आहे. आमचा नाश्ता पूजा वगैरे झाला आता खिचडी वगैरे करणार आणि नारायणपूरला पण जायचंय. आफ्टर लॉंग टाइम मी जाणार आहे कारण की मला बरं नव्हतं त्यामुळं मी गेले नाही खूप दिवस पण आज जाणार आहे तर आज छान वाटतं आणि गुरुवार असला ना मला खूप असं फ्रेश वाटतं कारण की उपास पण असतो माझा आणि नारायणपूरला गेले तर फ्रेशच वाटतं आणि आज मार्गशीर्षच्या गुरुवारी तर फ्रेशच वाटतं कारण की पूजा पण देवीची मानतो आपण छान वाटतं हॅपी हॅपी वाईब्स येतात. चलो आता बाय बघा तुम्ही पूजा. तुम्ही म्हणताल की दिवा का लावला आधी पूजेच्या आधी तर मी कुठेतरी ऐकलं होतं पूजेच्या आधी दिवा लावायचा तर मी दिवा लावला आणि आता साईडला ठेवते एकदम असं काहीतरी ऐकलं तर मी करते. Thank you.
आम्ही सुनसान जागेत आलेले आणि इथं कुठलं जा काय इकडेचं एरियाचं नाव दिलं मल्लार विला आणि आमचं कस्टमर येतात आम्ही ड्रेस घ्यायला आलो अर्जंट मध्ये आणि पूजा झाली आमची नाश्ता झाला आणि पटकन आम्ही इकडे आलो आता परत एक अजून एक येणार आहे कस्टमर आमचे खूपच आमचं हे झाले ग आणि आता ते वाट बघतो आम्ही आणि तुम्हाला मी एरिया दाखवते हा खूप समजा आहे एकच गाडी दिसली आतापर्यंत मला आणि इथं एक दुकान आहे फक्त बिल्डिंग मध्ये चांगलं आहे तसं इकडं फक्त असं जरा ओसाडे इकडं असं वाटत ओसाडे आणि ही आहे मानसी डोले मानसी डोले आणि मी आज जाणार आहे नारायणपूरला बाय मी आता पडले असतो आम्ही दोघी जणी गाडीवर बाई इथं आमचा आवाज कवडा येतोय ना दीदी आता उतरलीच डायरेक्ट गाडीवर मी पडलेच असते अशी म्हणजे माझा पाय टेकतो त्यामुळे पडायची काही भीती नाहीये मला उतरले खाली दीदी आमची खूप घाबरती माझ्या माग बसायला असं तुला कसं वाटत भीती वाटते का कुठं नेल दीदी चालवती गाडी आता हळूहळू जा घे गाडीवर बसले माग घेत घेत बघती माझ्याकडे बाईक हळू हळू घे घे तू मी आहे ना माग सगळे बघतात मी व्हिडिओ काढते मला तेवढीच मज्जा भागवासाची वाव व्हॉट अ फीलिंग यार दीदी मुद्दा म्हणून हॉर्न वाजवते कोणच नाही पुढे तरी हॉर्न वाजवते हळू 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 घे आपली छान कडकडाने घे बंद नको हात पोचत नाही हॉर्न पाशी मी अशी पडली असते हायवेला थांबव नाही तर हायवे गर्दी एक तर आज येशील डायरेक्ट मला डायरेक्ट घरीच पोहोचवल उडूनच डायरेक्ट घरात इथून उडी मारली की डायरेक्ट घरातच जाणार आणि इथले लोक माझ्याकडे का बघतात बाई नाही जिथपर्यंत तिने आणलेली गाडी मी खूप हॅप्पी आहे प्राऊड ऑफ यू मानसी डोले मग स्टँड आणि लगेच तिचा हात दुखून येतो नाही दुखला मला येते गाडी मी सांगत नाही आणि इथं मी पिशवी ठेवली आहे तर म्हणते मला पाय ठेवायला जागा नाही मी इथून पुण्यावरनं तीन तीन पिशव्या अशा मजली चढवून आणते काय तू माझी बहीण सोबत नाही यार चलो बाकीचं तुम्हाला नंतर सांगते आता हिने खूप माझं हे केले
ओके आता एवढं आमची काय गडबड ना. आज आताच आम्ही घरी आलो आणि बाहेर गेलो होतो तिकडून आल्या नारायणपूरवरून आम्ही बेसिंग मध्ये टाक बाहेर काय रस्ता टाकला होता टाकला आणि 4 वाजता आम्ही घरी आलो आणि 4 वाजता घरी आल्यावर पहिले मी खाल्लं कारण की काहीच खाल्लं नव्हतं आणि आम्हाला नारायणपूरला बोलता पण नाही आलं काय कारण की एवढी गर्दी होती ना आम्ही नेमकं आरतीच्या टायमिंगला पोहोचलो त्यामुळे दर्शन पण लांबूनच झालं आणि घाई होती म्हणून पटकन आलो मग नाहीतर आरतीला पण थांबलो असतो पण घाई होती जरा काम होते आणि नंतर मग घरी आलो आराम केला परत गावात गेलो काम झालं परत मम्मीला मी बाजारात आणायला गेलो एवढं मी काम केलं नाही किती काम केले मग मी आज आणि आता आम्हाला स्वयंपाक करायचा आहे तिघींना मिळून फटाफट कारण की मी खूप वेळा बोलले कारण की भूक लागते आम्हाला लवकर उपासाची म्हणून आणि तुम्हाला आता मी गोरी दिसत असेल कारण की ब्राईटनेसच कमी होतोय काय माहिती कलरमुळे आय थिंक आमचा कलर चेंज करायचा हा पहिले कारण की मला खूप इफेक्ट पडतो असा आणि माझा नवीन टॉप आहे तुम्हाला वेगळं वाटत असेल आज मी नवीन घातलंय नाही मी नवीन घातले कपडे माहिती तुला कसं माहिती जांघर घुटून घेतला मी ऑनलाईन नो झुडिओ नाही माहितीच नाही झुडिओ आणि झुडिओमधून हा टॉप घेतलाय आणि आता आम्हाला स्वयंपाक करायचा तर मी तुम्हाला दाखवलते आम्ही काय काय करणार आहे आजचा मेनू आणि नंतर आरती होईल पप्पा पण येतील ते तुम्हाला सगळं दाखवते आणि मला कुंकू लावलंय ते काकूंकडे गेलते मी हळदी कुंकू तर कशी दिसते छान वाटते ना कुंकू आणि मम्मी पण आलेली आहे वेलकम बॅक टू माय चॅनल आई बघ ना कशी म्हणते हॅलो चलो आता मी दाखवते काय काय आम्ही स्वयंपाक करणार आहे आजचा मेनू काय असणार आहे भाजी गवारीची भाजी पोळी वरण भात ओके आता गवारीची भाजी तर होतीये आणि पोळ्या मम्मी करते मी कुकर लावला इथं दिसत असं कुकर लावला कणिक मळून दिली आणि कणिक एवढी छान मळली ना मस्त मळली एकदम का माझ्या पोळ्या कशा फुगायला खरंच की गायला चांगल्या पोळ्या म्हणजे तुझ्या फुगत नव्हत्या माझ्या पेक्षा पण खूप छान मळती आता दगडागत कणिक मळली की माझ्या हात दगडी दगडागत मळत कोण नको माझी मोठी बहीण दगडागत मळती कणिक सांगितलं ना एवढी कणक घट्ट मळती बापरे ते हातच झाले माझी तर लाटून आणि मला पण खरंच खूप आवडली माझी मागच्या वेळेस किती खूप छान आहे सॉफ्ट एकदम आता त्याला पीठ दिसत नाही नाही असं दाखव हा आणि ते किती छान आहे आणि मागच्या वेळेस पण मी मळली होती छान मळली ती पण छान मळली होती मीच लाटले होते त्याच्या पोळ्या थँक्स मम्मी तुझ्याकडूनच आले मला सगळं मग मला कशी म्हणते मग पोळ्या फुगत नाही का अगं म्हणजे तू म्हणजे आता फुगत नाही खूप छान फुगत अच्छा ओके आता आमचं नैवेद्य राहिलंय म्हणजे आता पटकन 2 पोळ्या झाले की घेतो नैवेद्य वाढून आरती करून हा आणि आरती करायची अजून पप्पाने आले आणि गोड आम्ही काय आणले श्रीखंड आणले तर तुम्हाला नैवेद्य दाखवला मी सगळं डिश दाखवते आणि आज आहे शेवटचा गुरुवार आणि मम्मी जो उपास सोडणार आहे आज मम्मी आता नाही करणार मी उपास मी माझा तर रेग्युलरच असतो गुरुवार त्यामुळे मी गुरुवार करणार आहे आणि चलो आता मम्मीच्या पोळ्या वाजतापर्यंत मी वाट बघते आणि मग नैवेद्य दाखवताना वाढताना तुम्हाला दाखवते आणि थँक्यू सो मच मला तारीफ केलेली खूप आवडती डॅडी इन द हाऊस आणि काय माहिती मला हे सगळे म्हणतात किती छान दिसतेस तू आज पप्पा म्हणतात मला कल्ले काढलेत काय तू माझे फ्लिक्स करते आणि पप्पा आलेत आज पप्पा पूजेला गेले आणि आताच आमची आरती झाली तर आता आम्ही जेवायला बसणार आहे आता आम्हाला भूक तर नाही लागली एवढी उपास आहे तर एवढं काय नाही झालं
पण जेवायला बसणार आहे आम्ही लवकरच 9 वाजे. हा आणि हा लॉग इथेच एंड करते कारण की खूप मोठा झालाय आता हा लॉग. तुम्हाला कसा वाटला सुरईच्या वाड्या? आणि आजचा बिझी शेड्यूल होता, आमचा बिझी डे होता आज पूर्ण. आणि आज अजिबात बसायला पण झोपायला पण नाही भेटलं, तर एवढा बिझी होता बापा डे आमचा आज. आणि चलो लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय.